या सतीश दा तुम्ही इकडे। नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सर्पमित्र गोपाल पाटील आणि मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत मालेगावचे सर्पमित्र पप्पू आंबोरे। तर मित्रांनो दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आशामध्ये आम्हाला कॉल आला मालेगाव पासून 3 किलोमीटर दही शिवारात माझं स्वतःचं प्रॉपर गाव दही आणि सतीश बोरचाटे यांचं शेत आहे मित्रांनो आणि ही त्यांची वीर आहे। त्यांच्या विहिरीमध्ये खूप मोठ्या साईजचा खुणस सापडलेला आहे। तर खूपच मोठ्या साईजचा घोणस साप आहे। इंग्लिश मध्ये याला रसल स्वायपर म्हणतात मित्रांनो। तर इंग्लिश मध्ये याला रसल स्वायपर, मराठी मध्ये घोणस आग्यापरड, हिंदी मध्ये चित्ती आणि अलग अलग राज्यामध्ये याचा अलग अलग नाव आहे मित्रांनो। पूर्णपणे आपल्या भारतातील सर्व प्रथम मुख्य विषयले 4 साप आहेत, त्याच्यामध्ये हा 3 नंबरचा। तर खूपच चांगल्या पद्धतीने आपण या सापाला विहिरीमधून बाहेर काढू, रेस्क्यू करू मित्रांनो। सर्वात पहिलं कोण पाहिलं आहे साप? आता आम्ही रोजचीच येणार आहे 4-5 माणसं, एकान पाहिला दुसऱ्यानं पाहिला। किती दिवस झाले याला साप पडू? महिना झाला आहे। हे नाही नागे नाही जात, बुडात जाणार आहे फक्त दोनच साप, एक पानदिवड पाण्यातला आणि एक धामण। बस हे दोनच साप फक्त खाली जातात। तर एक अतिशय सफळ जातीचा हा घोणस साप एका सेकंदामध्ये 4 फूट हमला करणारा हा साप आणि खूपच विषारी जातीचा आणि याच्यामध्ये जे व्हेनम येते मित्रांनो हिमोटॉक्सिस व्हेनम येते, जे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्राण्याला चावल्यास शरीरातला टिश्यू आणि ब्लड डॅमेज करते मित्रांनो। जवळ जवळ गोपाल एक आहे ना पुढे माझं मला दिसे ना ते उडी मारते उडी मारते हो 5 मिनिटं झाले। तर 5 ते किती दिवस झाले पडला म्हणलं? 7 ते 8 दिवस झाले मित्रांनो हा साप विहिरीमध्ये पडला, त्याच्यामुळे हा थोडासा वीक झालेला असल्यामुळे त्याच्या अंगामध्ये जास्त चपळपणा नाही, पण तुम बघू शकता फळे एका सेकंदामध्ये 4 फूट हमला करणारा हा साप खूपच मोठ्या साईजचा आणि सर्पमित्र किती काही एक्सपर्ट असो मित्रांनो या सापाला घाबरतात आणि त्याची ओळखही तुम्ही पाहू शकता मित्रांनो। पूर्णपणे पिवळसर आणि शरीरावरती गोल गोल ठिपके, 3 लाईन गोल गोल ठिपक्याच्या 3 लाईन आणि याचं तोंड जे असतं मित्रांनो डोकं असतं तर त्रिकोणी आकाराचं डोकं। सर्वांना हात जोडून विनंती, तुम्ही सर्वांना हात जोडून विनंती, असे आमचे व्हिडिओ बघून कोणीही सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तुम्ही जर व्हिडिओ पाहून साप पकडण्याचा प्रयत्न केला आणि साप जर चावला आणि तो जर विषारी असला मित्रांनो तुमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्याचे जबाबदार तुम्ही स्वतः असाल, आम्ही नाही। कारण आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की व्हिडिओ बघून सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका। तुम्हाला जर साप पकडण्याची इच्छा असलीच तर जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क करा, त्यांच्याजवळून ट्रेनिंग घ्या आणि सर्पमित्रसुद्धा एक्सपर्ट म्हणजेच माझ्यासारखा पाहिजेत मित्रांनो ट्रेनिंग देण्यासाठी। तर जास्त वेळ वाया न जाऊ देता आपण याला भरणीमध्ये पॅक करू मित्रांनो। आणि सर्वप्रथम या सर्व मंडळीचं आभार अभिनंदन व्यक्त करतो मित्रांनो, कारण एवढा मोठा साप यांनी हा साप अवगत मारला असता मित्रांनो, पण ज्यावेळेस मी यांनी मला कॉल केला की आमच्या शेतामध्ये विहिरीमध्ये खूप मोठ्या साईजचा असा असा साप आहे, तर मी त्यांना सांगितलं मित्रांनो की घोणस जातीचा साप आहे आणि खूपच विषारी जातीचा साप आहे आणि थोडासा कातावर पण आलेला आहे मित्रांनो। आणि नवीन मुलं, आजकाल नवीन मुलं याला अजगराचं पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो,
आणि मारले जातात. बरेचसे मुलं आम्ही यूट्यूबवर बातम्यामध्ये ऐकतो मित्रांनो की या या अमुक अमुक तालुक्यामध्ये अमुक जिल्ह्यामध्ये या मुलाने गोणस साप पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो मुलगा वारला. पण असं काही करू नका मित्रांनो. तर एकदा पुन्हा एकदा याचं नाव सांगतो मित्रांनो, इंग्लिशमध्ये रसल स्वायपर, मराठीमध्ये घोणस, हिंदीमध्ये चित्ती, मराठीमध्ये अजून एक नाव आग्यापरड. मित्रांनो 8-10 दिवस पाण्यामध्ये असल्यामुळे मास्तर इकडे तुम्ही जरा जास्त आहे त्याला सोडून भरणीमध्ये पॅक करताना मित्रांनो जास्तीत जास्त अपघात होतात, त्यामुळे भरणीमध्ये जे कोणी सर्पमित्र असतील त्यांना हात जोडून विनंती, भरणीमध्ये पॅक करताना व्यवस्थितरित्या पॅक करावा, कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. आता याच्या पर्यावरणामध्ये याला रिलीज करण्यात येईल. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत, ही माहिती पोहोचली पाहिजे मित्रांनो. सापाचे जे व्हिडिओ असतात मित्रांनो, तर ते पिक्चरसारखे मनोरंजनासाठी पाहू नका. सापाचे जे व्हिडिओ असतात तर सापामध्ये सापाची पुरेपूर माहिती व्हिडिओमध्ये असते. तर सापाची ओळख, विषारी बिनविषारी, हिंदीमध्ये काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हे पूर्ण ध्यानानं पहा, कानानं ऐका आणि तुमच्या दिमागामध्ये सेव्ह करा. म्हणजे आपल्या घरात किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला जर साप चावला, तुम्ही जर तो साप पाहिला, तुम्हाला साप ओळखू आला पाहिजेत मास्तर, तुम्हाला तो साप ओळखू आला पाहिजेत मित्रांनो. सहा जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम. हे पायात असतो.